राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबीय दौंडमध्ये एकाच मंचावर आलेलं पाहायला मिळालं. मात्र शरद पवार आणि अजित पवारांनी एकमेकांसोबत संवाद टाळलेला आहे. कार्यक्रमाच्या आधी अजित पवार शरद पवारांच्या समोरून गेले, मात्र दोघांमध्ये संवाद झालेला नाहीये. व्यासपीठावर देखील बऱ्याच वेळा अजित पवार शरद पवारांच्या समोरून गेलेत, मात्र त्यावेळी देखील दोघांमध्ये कुठलाही संवाद झालेला नाहीये. दुसरीकडे व्यासपीठावरच सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये मात्र संवाद झाला. दरम्यान अजित पवारांनी व्यासपीठावरील खुर्चीवरचं स्वतःच्या नावाचं स्टिकर काढून त्या जागी आपल्या आईला त्या जागेवर बसवलं. विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या वास्तूचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते पार पडलंय. आपण पाहतो हे पहिलं दृश्य आहे ज्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र आपल्याला फीत कापताना दिसत आहेत. मात्र यावेळी देखील अजित पवारांनी शरद पवारांकडे कटाक्ष टाकणं देखील टाळलेलं आहे. संपूर्ण पवार कुटुंबीय या कार्यक्रमानिमित्त एकत्र आलो होतो. मात्र हे पहिलं दृश्य ज्यामध्ये हे दुसरं दृश्य आहे ज्यामध्ये शरद पवार उभे आहेत, मात्र अजित पवार त्यांच्या समोरून जात असताना त्यांच्याकडे साधा कटाक्ष देखील टाकत नाही आहेत आणि पाठीमागे जाऊन उभे राहताना दिसत आहेत. ही तिसरी दृश्य स्टेजवरची शरद पवार अजित पवारांकडे पाहत आहेत, मात्र अजित पवार स्टेजवर आपल्याला फेरी मारताना दिसत आहेत आणि यावेळी देखील त्यांनी कुठलाही संवाद करणं टाळले. चौथं दृश्य पुन्हा एकदा शरद पवारांच्या समोरून अजित पवार जात आहेत, मात्र यावेळी देखील त्यांनी शरद पवारांकडे आपल्या काकांकडे पाहणं टाळलेलं आहे. हे पाचवं दृश्य आहे ज्यामध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार मात्र आपल्याला काहीतरी बोलताना दिसत आहेत. हे स्टेजवरचं पाचवं दृश्य. दरम्यान राजकीय भूमिका वेगळी असते आणि कौटुंबिक जबाबदारी वेगळी असते अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबीय एकाच मंचावर आल्याबाबत दिली आहे. तर कुटुंबात कधीही कटुता आणली नसल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय. राजकीय भूमिका एका जागेवर आणि स्वतःची कुटुंबाच्या जबाबदाऱ्या एका जागेवर, तरी आमची घरातली नाती ह्याच्यात आम्ही कधीच कटुता आणली नाही आणि ह्यालाच वैचारिक प्रगल्भता म्हणतात.